खानदेशात अक्षय तृतीयाला गुळाची सांजोरीचं सा नैवेद्य विशेष करून बनवतात तसेच गौरी गणपतीलाही सांजोरीला खूप महत्त्व आहे अशी मस्त टम्म फुगणारी खुसखुशीत सांजोऱ्याच्या तीन पद्धती दाखवल्या आहेत अशी मुरुड घातलेली सांजोरी बघा कशी सांजोरी छान टम्म फुगली आहे चला तर मग स्पेशल खानदेशी सांजोरी रेसिपी करूया सांजोरीसाठी एक वाटी जाडा रवा घेतला आहे रवा जाडा किंवा बारीक कोणताही घेऊ शकता कढई गरम करून घेतली आहे मध्यम आचेवर रवा भाजून घ्यायचा रवा भाजायला इथे सात ते आठ मिनटं लागली आता आपण रवा थंड करायला ठेवूया गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवा त्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाका अर्धा वाटी पाणी टाका गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळू द्या आणि एक उकळ आले की गॅस घालवा आपल्याला पाक करायचा नाही नुसता गुळ पाण्यात विरघळून घ्यायचं आहे आणि उकळ काढून घ्यायचं आहे आता हे गुळ पाणी थंड करायला ठेवा रवा आता थंड झाला आहे थंड झालेलं गुळपाणीसुद्धा रव्यामध्ये गाळून घालूया गाळणीत बघा किती कचरा आहे गुळामध्ये थोडाफार कचरा असतोच त्यामुळे पाणी गाळूनच घाला सुरुवातीला जरी हे मिश्रण पातळ वाटले तरी नंतर रवा पाणी शोषून घेणार हे बघा आत्ताच कसं घट्ट झालं उद्यापर्यंत ते छानपैकी रवा पण मोरणार यामध्ये आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक दिवसासाठी झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे दोन वाटी मैदा घेतला आहे तो व्यवस्थित चाळून घेते मैद्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकते हा मी इथे रवा जरा बारीक घेतला आहे तुमच्याकडे जाडा रवा असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि तो घाला यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि तीन चमचे तुपाचे मोहन टाका गरम असल्यामुळे चमच्याने चलवून घेतले mm. आता आपण थोडं कोमट झालं आहे हाताने सर्व तूप पिठाला चोळून घेऊया थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजून घेऊया पीठ जास्त घट्ट पण नको आणि सैलसर पण नको नॉर्मल पीठ ठेवायचं पीठ भिजवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागले एक तासासाठी हे पीठ झाकून ठेवा हे बघा काल आदल्या दिवशीचं रव्याचं मिश्रण मिश्रण खूप छान मौसूद झालं आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे गुळ पाणीसुद्धा रव्यामध्ये मुरलं आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर टाकूया तीन चमचे बदाम काजू पिस्त्याची जाडसर भरड दोन चमचे साजूक तूप पाववाटी सुकं भाजलेलं खोबरं तीन चमचे भाजलेली खसखस हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्या पारीमध्ये भरण्यासाठी हा सांजा तयार झाला त्यासाठी याचे छोटे छोटे गोळे करून घ्या हे असे गोळे केल्यामुळे पारी भरते हात चिकट होत नाहीत आता पीठ मळून एक तास झाला आहे पीठसुद्धा खूप सॉफ्ट झालं आहे लाटाला घेण्यापूर्वी पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ मळून घ्या आणि त्याचे गोळे करून घ्या गोळे सुकू नयेत म्हणून गोळ्यांवर ओलसर कपडा ठेवा एक पिठाचा गोळा घेऊन आपण सांजोरी करायला घेऊया इथे मी सांजोरीचे तीन प्रकार दाखवते पारी जास्त जाड किंवा पातळ लाटू नका जसं आपण पुरी लाटतो साधारण त्या जाडीची पारी लाटा लाटलेल्या पारीवर सांज्याचा सा गोळा ठेवून पारीचे काठ एकत्र आणून पारीचं तोंड पूर्ण बंद करा ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी किंवा मोदक करतो त्याप्रमाणेच असा गोळा बंद करून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाटून घ्या जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही या प्रकारे लाटून घ्या सांजोरी सुकून येत म्हणून त्यावर कपडा टाकून ठेवा चार पाच सांजोरी झाल्या की ते फ्राय करून घ्या आता सांजोरीचा दुसरा प्रकार दाखवते एक पिठाचा गोळा घेऊन त्याचे दोन भाग करायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे दोन पारी लाटून घ्या लाटलेल्या एका पारीवर सांजाचा गोळा पसरून ठेवा पारीला पाण्याचा किंवा दुधाचं बोट लावून दुसरी पारी त्यावर ठेवून चिकटवून घ्या पूर्णपणे प्रेस करून झाल्यावर चिरणीने त्याला कट करून घ्या कट केलेलं पीठ फेकून न देता विजवलेल्या पिठात ठेवून द्या सांजोरीचा आकार खूप छान आला आहे झाकून ठेवल्यामुळे सुकणार नाही आता आपण तिसरा प्रकार करूया मगाशी जसे आपण एका एक गोळ्याचे दोन पाऱ्या बनवल्या तशीच बनवायची आणि त्याच पद्धतीने स्टफिंग करून याला फक्त चिरणीने कट करायचं नाही याला मुरड घालायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पारीला प्रेस करायचं आणि दुमडत जायचं प्रत्येक वेळेला प्रेस करायचं आणि दुमडायचं पारी दुमडताना अधूनमधून पाण्याचं बोट लावा अशी ही मुरड घातलेली सांजोरी तयार झाली सांजोरीचे इथे मी तीन प्रकार दाखवले तीन आहेत तीनही सोपे आहेत नक्की ट्राय करा आता ह्या सा सांजोरी आपण फ्राय करून घेऊया तीन प्रकारच्या सांजोऱ्या खूप छान दिसत आहेत पिठाचा तुकडा टाकून तेलाचं टेम्परेचर बघितलं गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवून एक एक सांजोरी सोनेरी रंगावर तळून घेऊया सांजोरी फुगली की त्यावर झाऱ्याने तेल सोडा दोन्ही बाजू फ्राय करून झाल्यावर गोल्डन कलरवर काढून घ्या माझ्या चॅनलवर खूप साऱ्या गोडाचे पदार्थ आहेत तसेच व्हेज नॉनव्हेजच्या रेसिपीज आहेत भाज्यांचे प्रकार आहेत तरी नक्की चॅनेलवर जाऊन व्हिडिओ पहा रेसिपी ट्राय करा ही पौष्टिक खुसखुशीत सांजोरी तुम्ही नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद